आपल्याला 1 ते 100 अंकांमधील मूळ संख्या ह्या पाठांतर असणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी आपण हे उदाहरण मूळ संख्येवर आधारित आहे ते कसं सोडवायचं ते पाहणार आहोत। जर आपल्या 1 ते 100 मधील मूळ संख्या पाठ असतील तर आपण हे उदाहरण सहजरित्या सोडवू शकतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 31 ही एक मूळ संख्या आहे, 61 ही एक मूळ संख्या आहे आणि 41 ही सुद्धा एक मूळ संख्या आहे, 51 ही मूळ संख्या नाहीये। म्हणून दिलेल्या संख्या मालिकेमध्ये हा मूळ संख्यांचा गट असणारी संख्या मालिका आहे आणि त्याच्यातील वेगळं पद हे 51 आहे। त्यानंतर आपल्याला समविषम संख्या किंवा पाढ्यातील संख्या किंवा निशेष भाग जाणाऱ्या संख्या या घटकावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो। तर अशा स्वरूपाचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा ते आता आपण खालील उदाहरणाच्या साह्याने पाहूयात। तर या ठिकाणी 12, 48, 45, 24 हा एक संख्या मालिकेचा गट दिलेला आहे। आपण जर समसंख्यांचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 0, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या सम असते। तर आपण या संख्या मालिकेचा विचार केला असता 12, 48 आणि 24 या तीन संख्या समसंख्या आहेत आणि मधली 45 ही संख्या विषम संख्या आहे। त्याचबरोबर या ही संख्या मालिका 12 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांची संख्या मालिका ही आहे आणि 12 च्या पाढ्यातील ही संख्या मालिका आहे। म्हणून 45 ही संख्या गटात न बसणारी संख्या आहे।